नमस्कार दोस्तों, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। नालासोपारा आचोले में पेशेवर अपराधी की हत्या का सामने आया मामला। नालासोपारा अंतर्गत आचोले पुलिस थाने की हद में पुलिस थाने से कुछ ही मिनट की दूरी पर वैतीवाड़ी मोहम्मद अपार्टमेंट की चौथी मंजिल पर रहने वाले पेशेवर अपराधी सलीम शेख की 4-5 अज्ञात आरोपियों ने आपसी विवाद के चलते चाकू से वार कर हत्या कर दी। आपको बता दें कि मृतक सलीम शेख खुद आदतन अपराधी था और नशीले पदार्थ बेचने का काम करता था। इस हत्या की जानकारी मिलते ही आचोले पुलिस ने घटनास्थल का दौरा करते हुए शव का पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया और आगे की जांच में जुट गई। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। रात्री एक सलीम शेख नावाचा इसम आहे, तो घरी असताना त्याचे काही हद्दीमध्ये त्यांचे जुने वाद होते, त्या वादावरून त्याला रात्री चाकू बोक्सून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही आता सदरचा गुन्हा 302 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी मिळताच त्यांना अटक करण्याची तजवीज। सर, एकूण किती आरोपी असतील याच्यामध्ये? काही 4 आरोपी आहेत। नेमका वाद कशावरून झाला होता, काही त्याच्यामध्ये माहिती मिळाली? त्याचे जुने वाद आहेत, ते वाद सुरूच असतात त्यांचे, स्पष्ट करत नाही।